प्रिय पालक हो आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार नमस्कार। तर आज आपण शिकणार आहोत 1 ते 9 अंकांचा चढता क्रम कसा लावायचा आणि उतरता क्रम कसा लावावा। यापूर्वीचा आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की मुलं घसरगुंडीवर खेळत असताना एका बाजूने चढत होते, चढताना कमीकडून जास्तकडे आणि उतरताना जास्तकडून कमीकडे, हा संबोध चढणं आणि उतरणं हा संबोध आपण त्या व्हिडिओमधून स्पष्ट करून घेतला। तर चढता आणि उतरता क्रम लावायच्या आधी आपल्याला संख्या लहान आणि मोठी कशी ओळखायची हे आपण आता शिकणार आहोत। तर मी श्लोकला आधी सांगेल, श्लोक हा किती आहे? चार। हा किती आहे बेटा? दोन। तर मला तू सांग, आता इथून तू वस्तू घे आणि तेवढ्या वस्तू तिथं ठेव। हो, 1, 2, 3, 4। शाबाश, 1 आणि 2। आता या दोघही वस्तूंमधून जास्त वस्तू कोणत्या आहेत? पाने। कमी वस्तू कोणत्या आहेत? फुले। मग 4 आणि 2 या अंकांमधून लहान अंक कोणता आहे? दोन। ज्या वस्तू कमी तो अंक लहान, आणि मोठा अंक कोणता आहे? चार। कारण पानं जास्त आहेत, पानांची संख्या जास्त असल्यामुळे 4 हा अंक मोठा। शाबाश। आता आपण रोनकला विचारू, हा किती अंक आहे? 3। हा अंक किती आहे? 5। तर आता तू या अंकानुसार इथं वस्तू ठेव, वस्तूंची मांडणी कर। 1, 2, 3, 4, 5 पानं घेतली तू। शाबास। 1, 2, 3। आता मला सांग, याच्यामध्ये जास्त वस्तू कोणत्या आहेत? पाने। कमी वस्तू कोणत्या आहेत? फुले। हा, म्हणजेच 3 आणि 5 मधून आपल्याला कोणता अंक लहान आहे? 3 हा अंक लहान आहे, कारण फुलांची संख्या कमी आहे। मोठा अंक कोणता आहे? 5। का 5 मोठा आहे? कारण पानांची संख्या जास्त आहे। शाबास। हा, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण अंकातील लहान मोठेपणा समजून घेतला। तर यानंतर आपण शिकणार आहोत त्या अंकांचा 1 ते 9 अंकांमध्ये चढता क्रम आणि उतरता क्रम कसा लावावा।